शिवजुंजार पारंपरिक बेंजो वादक बहुउद्देशीय संस्था जुन्नर यांच्या वतीने जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना बेंजो पथकांना वाजवण्याची परवानगी मिळण्याबाबत पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये त्यांनी सर्व बेंजो कलाकार आर्थिक अडचणीत सापडलेत. काही बेंजो पथकांमध्ये अंध अपंग कलाकार आहेत. प्रत्येक पथकामध्ये 15 ते 50 कलाकारांचे कुटुंब व मुलांचे शिक्षण अवलंबून आहे. वाजंत्री संच उभारणीसाठी अनेकांना समाज कल्याणमार्फत बेंजो साहित्य व खाजगी कर्ज काढून बेंजो साहित्य अनेकांनी उभं केले. बँजोच्या माध्यमातून प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात तरुणांचे संघटन टिकू नये. तरी ही पारंपरिक कला बँजोच्या माध्यमातून टिकू नये. आपण बँजो पथकांना पोलीस प्रशासनाकडून त्रास होणार नाही आणि बँजो वाजवण्यासाठी परवानगी आदेश काढून सहकार्य करावे अशा आशयाचं पत्र शिवजुंजार पारंपरिक बँजो वादक बहुउद्देशीय संस्था जुन्नर यांच्या वतीने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना देण्यात आले. बँजो पथकातील सर्वच कलाकार आता आर्थिक अडचणीत सापडलेत. कोरोनानंतर अक्षरशः त्यांचं कंबरडं मोडले, त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींकडून न्यायाची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. घटना या सर्वांच्या वतीनं खरं तर सर्व मालक कलाकार मंडळी या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब यांच्या निवासस्थानी आलेला आहात आणि या संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण एक निवेदन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. ते निवेदन असे आहे की कोरोनाच्या काळामध्ये कलाकार बँजो संघटना सर्वच आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत आणि ह्या आर्थिक संकटातून कुठंतरी मार्ग निघावा ही एक आशा घेऊन आपण आमदार साहेबांच्या ठिकाणी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमदार साहेबांकडे आपण जे मागणी केली त्या मागणीच्या माध्यमातून आमदार साहेबांनी लगेच या जुन्नर तालुक्याचे सन्माननीय DYSP आदरणीय जवळे साहेब यांना फोन लावून त्या ठिकाणी संबंधित जुन्नर तालुक्यातील काही पोलीस स्टेशन असतील त्यांना वाद्य वाजवण्यासाठी लवकरच आपण परवानगी काढू असे आदेश देण्याचे सूचित केलेले आहे. खऱ्या अर्थानं अतिशय मोठा हा निर्णय आमदार साहेबांनी आपल्या सर्वांसाठी घेतलेला आहे. निश्चितपणानं प्रत्येक बँजोमध्ये खऱ्या अर्थानं अपंग व अंध कलाकार आहेत, काही वयोवृद्ध पण कलाकार आहेत की त्यांना अतिशय मोठे असे कामावरती पण कोणी ठेवत नाही. खऱ्या अर्थानं त्यांची रोजीरोटी, त्यांच्या मुलांचं शिक्षण हे बँजोच्या माध्यमातून बँजोवरतीच अवलंबून आहे असं असताना खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी या ठिकाणी आपला जो शब्द दिला तो शब्द निश्चितपणानं आमदार साहेब पाळणार आहेत असे आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन देत असताना खऱ्या अर्थानं आम्ही पण शिवजुंजार बँजो संघटना आमदार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहो आणि असे इतर कलाकार असतील सर्वच पूर्णपणे खंबीरपणे या ठिकाणी या कार्यात सहभागी होतील असे संघटनेच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि आपणा सर्वांच्या या ठिकाणी लग्न हल्ला पण वाजवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तसा लेखी आदेश लवकरच आमदार साहेब जवळे साहेबांच्या माध्यमातून काढणार आहेत असं त्यांचे जवळे साहेबांचे आणि विद्यमान आमदार साहेब अतुल शेठ बेंके साहेबांचे मी शिवजुंजार बँजो पार्टी संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद.